गुड मॉर्निंग मौलाना। तो 19th जून 2021 या दिवशी अपन जो हॅलोजन डेरिवेटिव या चॅप्टर वरती 30 मार्क्स ची एमसीक्यू टेस्ट घेतली होती, त्या टेस्टची ही सोल्युशन कॉपी आहे। ओके, तो फर्स्ट क्वेश्चन पासून आपण सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन काय दिले, फर्स्ट क्वेश्चन मध्ये आयुपीएससी नॉमिनक्लेचर विचारलंय एका कंपाऊंडच। आता या कंपाऊंड मध्ये पहा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला सर्च करायचं की किती कार्बनची यामध्ये चेन आहे, लॉंगेस्ट चेन। इथं चार कार्बनची लॉंगेस्ट चेन पाहायला भेटतील, जी की बेंड झालेली, ओके, स्ट्रेट नाहीये, ही बेंड झालेली। आणि नंबरिंग देताना आपण कुठून नंबरिंग देणार, ज्या बाजूने आपला फंक्शनल ग्रुप जवळ आहे तिथून नंबरिंग देणार। सो 1, 2, 3 अँड 4 मेन फंक्शनल ग्रुप आपला क्लोरीन आहे। ठीक आहे, तो क्लोरीन ज्या ठिकाणी प्रेझेंट आहे त्या ठिकाणावर आपण नंबरिंग करणार। क्लोरीन व्यतिरिक्त आणखी एक दुसरा पण फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी आहे आणि तो म्हणजे फेनाइल रिंग। ओके, हा देखील एक फंक्शनल ग्रुप आहे पण याला आपण सध्याला सबस्टिट्यूएंट म्हणणार आहोत। तो मेन फंक्शनल ग्रुप आपला क्लोरीन आहे आणि दुसरा जो आहे तो सबस्टिट्यूएंट। सो मेन पॅरेंट चेन चार कार्बनची आहे, त्यामुळे ब्युटेन। ओके, त्याच्या एक नंबरला क्लोरीन आहे म्हणून 1 क्लोरो आणि त्याच्या 3 नंबरला फेनाइल आहे म्हणून 3 फेनाइल। मग आता ह्यांचे नावं कशी अरेंज करायचे, तर हे दोघ पण ऍज अ सबस्टिट्युएंट आहे सध्याला। ठीक आहे, आणि अल्फाबेट मध्ये क्लोरीनचा सी जो आहे तो पहिल्यांदा येतो। सॉरी, क्लोरीनचा नंबर इथं 2 आहे, बरोबर, क्लोरीनचा 1 नाही, क्लोरीनचा इथं 2 नंबर, माय मिस्टेक झालंय। क्लोरीनचा 2 नंबर आहे आणि फेनाइलचा 3 नंबर आहे। ठीक आहे, अल्फाबेट मध्ये क्लोरीनचा सी पहिल्यांदा येतो आणि फेनाइलचा पी नंतर येतो, म्हणजे नाव लिहिताना आपण पहिलं क्लोरीनचं नाव लिहिणार। सो 2 क्लोरो, त्यानंतर 3 फेनाइल आणि ब्युटेन हा मेन पॅरेंट आहे। तो 2 क्लोरो 3 फेनाइल ब्युटेन म्हणजे ऑप्शन सी ह्या ठिकाणी बरोबर आहे, 2 क्लोरो 3 फेनाइल ब्युटेन। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये काय केलंय बा, C4H9X, तो चार कार्बनचा अल्काइल हॅलाइड आहे। ओके, फोर कार्बनचा अल्काइल हॅलाइड आहे आणि त्याचे आयसोमर्स विचारले किती पॉसिबल आहे। तर सिम्पली ह्या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर्स ड्रॉ करायचे। ठीक आहे, चार कार्बनचे त्याला हॅलोजन जॉईंट असतील असे किती स्ट्रक्चर बनवू शकतात ते आपल्याला ड्रॉ करायचे। सर्वात पहिलं स्ट्रक्चर मी स्ट्रेट काढतोय, CH3 CH2 CH2 CH2, त्यानंतर X हे पहिलं स्ट्रक्चर। CH3 CH2 CH ह्या ठिकाणी X, पुन्हा CH हे दुसरं स्ट्रक्चर, दोन्ही स्ट्रक्चर मध्ये फरक आहे। त्यानंतर CH3 CH CH3 CH2 X तिसरं स्ट्रक्चर आणि लास्टला CH3 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 म्हणजे एका कार्बनला 3 CH3 आणि त्यानंतर X।
सर्व ठिकाणी पहा, चार कार्बन आहे, एक हॅलोजन आहे आणि नऊ हायड्रोजन आहे. ठीक आहे, पहिलं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण एन ब्युटाइल म्हणतो, एन ब्युटाइल हॅलाइड. दुसरं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण सेकंडरी ब्युटाइल हॅलाइड म्हणतो. तिसरं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण आयसो ब्युटाइल हॅलाइड म्हणतो. ओके, आणि चौथं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण टर्शरी ब्युटाइल हॅलाइड म्हणतो. आणि असे आपल्याला चार स्ट्रक्चर पाहायला भेटतात. हे चारही पण आयसोमर्स आहेत. ठीक आहे, म्हणून ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर थर्ड. काय झालं थर्ड नंबरच्या क्वेश्चन मध्ये? द ऍडिशन ऑफ अनसिमेट्रिकल रिएजंट टू अनसिमेट्रिकल अल्किन. कोणाबद्दल आहे? ऍडिशन रिएक्शन बद्दल ही कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये आपण एक अनसिमेट्रिकल रिएजंट हा अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये ऍड करतो. ओके, आणि नेगेटिव्ह पार्ट जो आहे, कोणाचा नेगेटिव्ह पार्ट? रिएजंटचा नेगेटिव्ह पार्ट, तो अशा डबल बॉन्डेड कार्बनला जॉईंट होतो ज्याच्याकडं लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे. ज्याच्याकडं काय आहे? लेस नंबर ऑफ हायड्रोजन. हा डायरेक्टली रूल आपल्या बुक मध्ये दिलाय आणि हा रूल आहे मार्कोनिकॉफ रूल. ठीक आहे, तो थर्ड नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी. आता फोर्थ नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया. फोर्थ नंबर, फोर्थ नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय? सी टू एच फाईव्ह एक्स. तर सी टू एच फाईव्ह ला आपण स्प्लिट करूया सी एच थ्री सी एच टू एक्स. त्यामध्ये ऍड केलाय के सी एन. अल्कोहोलिक कंडिशन मध्ये आहे के सी एन. बघा, जेव्हा अशा पद्धतीने आपण अल्काइल हॅलाइड मध्ये के सी एन ऍड करतो तेव्हा अल्काइल हॅलाइड मधला जो हॅलोजन, ओके, आणि केसीएन मधला सायनाइड, हे दोघ देखील एकमेकांना रिप्लेस करतो. म्हणजे हा त्याच्या जागेवर जातो, तो ह्याच्या जागेवर येतो. ठीक आहे, आणि त्यामुळे आपल्याला कंपाऊंड भेटणार, ए कंपाऊंड जे आहे ते आपल्याला भेटणार सी एच थ्री सी एच टू आणि सी एन म्हणजे सायनाइड. आणि मी तुम्हाला बघा सांगितलेलं आहे की सायनाइड वरती जर का आपण डायल्यूट एचसीएल टाकतो, डायल्यूट एचसीएल म्हणजे त्याला आपण म्हणतो ऍसिडिक हायड्रोलिसिस. ऍसिडिक हायड्रोलिसिस, आणि ऍसिडिक हायड्रोलिसिस केल्यानंतर सायनाइडचं कन्वर्जन त्याच्या स्वतःच्या ऍसिड मध्ये होतं. तो सीएन जो आहे तो सीओओएच मध्ये कन्वर्ट होतो. ओके, म्हणजे या ठिकाणी पहिला जो पार्ट आहे सी एच थ्री सी एच टू तो ऍज इट इज राहणार, फक्त सी एन चं कन्वर्जन सीओओएच मध्ये होईल. ठीक आहे, म्हणजे तीन कार्बनचा जो अल्काइल सायनाइड होता त्याच्यापासून आपल्याला तीन कार्बनचा ऍसिड भेटला, ज्याला आपण प्रोपॅनॉइक ऍसिड असं म्हणतो. ठीक आहे, आणि ह्यानुसार आन्सर सी बरोबर. आता फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया. सिंपल आहे क्वेश्चन हा देखील फिफ्थ नंबर. ह्यामध्ये काय केलंय पहा, सी एच थ्री एक्स म्हणजे मिथाईल हॅलाइड घेतला आणि त्यासोबत ए जी एन ओ टू घेतला. अल्कोहोलिक ए जी एन ओ टू आहे. ज्या पद्धतीने आपण वरती रिएक्शन केली सिमिलर रिएक्शन आपल्याला इथं खाली देखील करायची.
ऑयल एस्टर, कौन सी रिएक्शन, हॅलोजन आणि नायट्रो ग्रुप दोघ देखील आपल्याला एकमेकांना रिप्लेस करायचे. ओके, म्हणजे एक्स जो आहे तो नायट्रोच्या ठिकाणी आणि नायट्रो जो आहे तो एक्सच्या ठिकाणी, तो काय प्रोडक्ट भेटणार या ठिकाणी, CH3NO2. आणि CH3NO2 म्हणजे ऑप्शन ए. तो फिफ्थ नंबरच्या क्वेश्चनचा आंसर आहे ए. ठीक आहे, ऑप्शन ए. नेक्स्ट, आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया, सिक्स नंबरचा. त्यांनी विचारले विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड इज नॉट अ कायरल. सो नॉट कायरल म्हणजे, पहिली गोष्ट कायरल म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे. कायरल इज इक्वल टू कार्बन हॅविंग ऑल फोर डिफरंट ग्रुप्स. ठीक आहे, कार्बन हॅविंग ऑल फोर डिफरेंट ग्रुप. हे विचारलंय की खालील पैकी कायरल कोण नाहीये. कायरल कोण नाही म्हणजे त्याला चारी पण ग्रुप डिफरंट नाहीये, कोणते तरी एक दोन ग्रुप सेम असतील. बरोबर, म्हणजे कायरल नसणारा आपल्याला बघायचं. आणि ह्याचा आंसर आहे ऑप्शन सी. कसं पहा, आपण ह्या ऑप्शन सी चं स्ट्रक्चर काढूया. वन क्लोरो पेंटेन दिलाय. पेंटेन म्हणजे पाच कार्बन, CH3 CH2 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 आणि CH2 आणि इथं क्लोरीन जॉईंट. तो इथलचा कोणताच कार्बन कायरल नाही, कारण बघा प्रत्येक कार्बनला इथं दोन हायड्रोजन, इथं दोन हायड्रोजन, इथं दोन हायड्रोजन, इथं दोन हायड्रोजन, इथं तीन हायड्रोजन. जर का त्याला दोन आणि तीन हायड्रोजन जॉईंट असले तर चार ग्रुप डिफरंट कस काय असू शकतात. ठीक आहे, तो ऑप्शन सी जो आहे, ऑप्शन सी म्हणजे वन क्लोरो पेंटेन. ठीक आहे, त्याला आपण एन पेंटाइल क्लोराइड असं देखील म्हणतो आणि हा कायरल नसणार. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सेवन. हा सिक्स नंबरचा क्वेश्चन होता, आता आपण सेवन नंबरचा क्वेश्चन पाहू. काय दिले सेवन नंबरच्या क्वेश्चन मध्ये, रॅसिमायझेशन इज अ प्रोसेस ऑफ. रॅसिमायझेशन म्हणजे काय, लक्षात घ्या. रॅसिमायझेशन म्हणजे मिक्सिंग ऑफ इनॅन्शिओमर. ओके, इनॅन्शिओमर म्हणजे आपण कशाला म्हणतो, इनॅन्शिओमर नॉन सुपर इम्पोजिबल नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, इमेजेस म्हणतात आपण. की दोन अशा मिरर इमेज ज्यांना आपण एकमेकांवरती जर का ठेवलं तर ते मॅच होणार नाही, अशांना आपण इनॅन्शिओमर्स म्हणतो. ओके, आणि अशा दोन वेगवेगळ्या इनॅन्शिओमर्सचं मिक्सचर म्हणजेच रॅसिमायझेशन, जे की या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे, तो क्वेश्चन नंबर सेवन चा आंसर आहे ऑप्शन सी. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर एट.
इथं सांगितलं की आर ओ एच हॅज अ ऑप्टिकल सेंटर अँड इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आर ओ एच जो आहे त्यांनी जनरली फक्त आर दाखवला, पण त्यामध्ये एक ऑप्टिकल सॉरी एक कायरल सेंटर आहे, म्हणजे नक्कीच त्यामध्ये कायरल कार्बन आहे. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती कायरल कार्बन जर का असला तर कंपाऊंड काय असतो, ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. सो ऑलरेडी आर ओ एच काय आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे कारण त्यामध्ये कायरल कंपाऊंड आहे. आता सांगितलंय काय पहा, तो एक रिएक्शन दाखवली, फर्स्ट रिएक्शन ह्यात आर ओ एच सोबत पीसीएल 5 ऍड केला. ओके, आपल्याला माहिती आर ओ एच आणि पीसीएल 5 म्हणजे आपल्याला भेटणार आर सी एल, आणि या आर सी एल म्हणजे अल्काइल क्लोराईड, यावरती जर का आपण अल्कोहोलिक के ओ एच टाकला तर अल्काइल क्लोराईड चं कन्वर्जन अल्कीन मध्ये होत असत, याला आपण डी हायड्रो हॅलोजिनेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण स्ट्रेटझेफ रूल वापरत असतो. ठीक आहे, म्हणजे पहिल्याचा प्रोडक्ट जो आहे तो अल्किन आहे. आता दुसरा जो आहे, दुसऱ्याची रिएक्शन पण पाहूया, पुन्हा आर ओ एच घेतलाय त्यावरती पीसीएल 5 ऍड केलाय, ऑब्विसली त्या ठिकाणी आर सी एल भेटणार आहे, आणि त्या आर सी एल मध्ये ए जी टू ओ अँड वॉटर मॉलिक्युल, यालाच आपण मॉइस्ट ए जी टू ओ म्हणतो, आणि या मॉइस्ट ए जी टू ओ मधून आपल्याला भेटत असतो ए जी ओ एच. ओके, आणि ए जी ओ एच भेटल्यानंतर सी एल च्या ठिकाणी परत ओ एच जाणार, म्हणजे आर ओ एच आपल्याला भेटणार. ज्या कंपाऊंड पासून आपण सुरुवात केली तोच कंपाऊंड आपल्याला परत भेटला, आणि तेच त्यांनी विचारले, बघा कायरल सेंटर इज रिटेन, तो कायरल सेंटर इथं पण होत, क्लोरीन ऍड केल्यानंतर ते इथं देखील राहिलेलं आहे आणि इथं देखील ते आलेलं आहे, पण ह्या ठिकाणी पहा पहिल्यांदा कायरल होता, आर सी एल ऍड केला इथं पण, आर सी एल तयार झाल्यानंतर इथं देखील कायरल सेंटर असणार आहे, पण जेव्हा अल्किन तयार होतो अल्किन मध्ये कायरल सेंटर नसतो, म्हणजे पहिल्या रिएक्शन मध्ये कायरल सेंटर रिटेन होत नाहीये, फक्त दुसऱ्यामध्ये रिटेन होतोय. याचा आन्सर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट काय विचारलंय पहा, नेक्स्ट क्वेश्चन एकदम सिंपल क्वेश्चन आहे, कार्बन हॅलोजन बॉन्ड इज विकेस्ट अमंग द फॉलोइंग. तर लक्षात असू द्या, कार्बनचा आणि फ्लोरिनचा बॉन्ड हा सर्वात जास्त स्ट्रॉंग असतो, त्यानंतर कार्बन क्लोरिन, त्यानंतर कार्बन ब्रोमिन, आणि लास्टला कार्बन आयोडीन. तो सर्वात वीक बॉन्ड असतो कार्बनचा आणि आयोडीनचा, सर्वात स्ट्रॉंग बॉन्ड असतो कार्बनचा आणि फ्लोरिन. इथं त्यांनी आपल्याला काय विचारलंय, वीकेस्ट विचारलंय, आणि वीकेस्ट आहे सी एच थ्री आय. ठीक आहे, अँड नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज लास्ट क्वेश्चन ऑफ दिस पेज, एस एन वन रिएक्शन इज फेवर्ड बाय. बघा आता ह्याचं आन्सर सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, तो आन्सर फाइंड आउट पण कसं करायचं. येस, तुम्ही पाठ करून देखील लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, पण सायन्समध्ये प्रत्येक गोष्टच पाठ केली जाते असं नाही, काही गोष्टी कन्सेप्टने देखील आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. आपल्याला एस एन वन मध्ये माहिती, एस एन वन रिएक्शन मध्ये काय होतं, एक जस्ट मी पहिल्यांदा जनरल रिएक्शन दाखवतो. आपण घेतानाच टर्शरी अल्काइल हॅलाइड घेतो एस एन वन मध्ये, आणि याच्या पहिल्या स्टेपमध्ये हॅलोजन स्वतःहून बाहेर पडतो, आणि पहिल्या स्टेपचा प्रोडक्ट आपल्याला भेटतो टर्शरी कार्बो कॅटायन आणि एक्स मायनस म्हणजे हॅलोजन. आता हे दोघं जर का सेपरेट झाले तर बघा, या दोघांची रिएक्शन परत होऊन रिएक्शन मागे जाण्याचे चान्सेस, जे की आपल्याला नकोय, या दोघांची रिएक्शन नाही झाली पाहिजे. मग दोघांची रिएक्शन केव्हा होणार नाही, जेव्हा या मायनसला कोणतरी वेगळं करेल आणि या प्लसला कोणतरी वेगळं करेल. मग प्लसला कोण वेगळा करू शकतो, दुसरा कोणता तरी मायनस,
आणि मायनसला कोण वेगळा करू शकतो, दुसरा कोणता तरी प्लस, मग दुसरा कोणता तरी प्लस आणि दुसरा कोणता तरी मायनस म्हणजे नक्कीच तो कंपाऊंड पोलार पाहिजे, ठीक आहे. तो SN1 रिएक्शन मध्ये हे जे काही तयार होत आहे कार्बोकॅटायन्स आणि हा लिव्हिंग ग्रुप यांना सेपरेट ठेवण्यासाठी इथं पोलार सॉल्व्हंटची गरज पडते. हेच पोलार सॉल्व्हंट कार्बोकॅटायनला सेपरेटली स्टॅबिलाईज करण्याचं काम करतात, एक्स मायनस दॅट इज लिव्हिंग ग्रुपला सेपरेटली स्टॅबिलाईज करण्याचं काम करतात, ओके. आणि हे दोघं पुन्हा एकमेकांमध्ये ऍड होऊन जी आपल्याला रिएक्शन रिव्हर्स जाण्याची भीती वाटते, ओके, ती या ठिकाणी होणार नाही. म्हणजे नक्कीच या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे पोलार सॉल्व्हंट, ओके. तो पहिले 10 क्वेश्चन आणि त्या 10 क्वेश्चनचं हे सोल्युशन तुम्हाला या पेज वरती पाहायला मिळेल. ठीक आहे, 1 by 1 सर्व गोष्टी आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. 3 नंबरला फक्त डेफिनेशन होती म्हणून त्याला जस्ट मार्क केलं आपण, बाकी 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10 क्वेश्चन आपले कम्प्लीट झाले. ठीक आहे, आता पुढचे आपण क्वेश्चन बघूया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 11. आता क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय सांगितलंय का, विच ऑफ द फॉलोइंग अल्केन कॅनॉट बी मेड इन गुड यील्ड बाय वुड्स रिएक्शन. वुड्स रिएक्शनचा त्यांनी उल्लेख केला, लक्षात घ्या, वुड्स रिएक्शन फॉर्म सिमेट्रिकल अल्केन. यापासून आपल्याला सिमेट्रिकल अल्केन्स मिळतात. आता पहिलं स्ट्रक्चर आपण बघूया, ऑप्शन ए, ते दिलं एन हेप्टेन. हेप्टेन म्हणजे 7 कार्बन, CH3, CH2, 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 1, 2, 3, 4, 5, 6 आणि लास्टला 7. आता तसं पाहायला गेलं तर हा देखील सिमेट्रिकल, पण ह्याला सिमेट्रिकल काढण्यासाठी आपल्याला ह्या मधल्या कार्बन मधनं तोडावा लागेल. वुड्स मध्ये असं नसतं, सिमेट्रिकल करण्यासाठी बॉन्ड तोडावा लागतो. आणि यामध्ये बघा, तुम्ही कोणता जरी बॉन्ड तोडला, इन केस तुम्ही जर का हा बॉन्ड तोडला तर पहा, लेफ्ट साईडला 3 कार्बन, राईट साईडला 4 कार्बन. हा जर का बॉन्ड तोडला तर राईट साईडला 3 कार्बन, लेफ्ट साईडला 4 कार्बन. याला सिमेट्रिकल करण्यासाठी तुम्हाला मधल्या कार्बन मधून तोडावा लागेल आणि हे कोणत्या रिएक्शन मध्ये होत नाही. ठीक आहे, म्हणजे एन हेप्टेन, थोडक्यात लक्षात घ्या, वुड्स रिएक्शन मध्ये ऑड कार्बन असलेले अल्केन तयार होत नाही. ओके, या ठिकाणी पहा, ब्युटेन, हेक्झेन, ब्युटेन इवन कार्बन आहे. तो इवन कार्बन असलेले प्रोडक्ट जे आहे ते वुड्स रिएक्शन मध्ये तयार होतात, ऑड वाले तयार होत नाही. म्हणजे ऑप्शन ए जो आहे तो ऑप्शन ए या ठिकाणी बरोबर आहे. की ह्याच्यापासून म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला वुड्स रिएक्शन पासून भेटणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट हॅलोबेन्झिन. हॅलोबेन्झिन म्हणजे बेन्झिन रिंग, आणि बेन्झिन रिंगला कुठंतरी हॅलोजन जॉईंट. ओके, बेन्झिन रिंगला कोण जॉईंट आहे, हॅलोजन. ह्याच्याबद्दल त्यांनी विचारलं, तर त्याबद्दल कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे ते आपल्याला सांगायचं, म्हणजे नक्कीच बाकीचे 3 स्टेटमेंट रॉंग असणार आहे. पहिलं दिलंय, इट इज मोर रिएक्टिव्ह दॅन हॅलो अल्केन, आणि पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. हॅलो अल्केन पेक्षा हा रिएक्टिव्ह नसतो, उलट लेस रिएक्टिव्ह. पुढे सांगितलंय, सी एक्स बॉन्ड हॅज ऑलवेज सिंगल बॉन्ड कॅरेक्टर.
एक्स म्हणजे बेंझिनचा कार्बन, ज्या ठिकाणी हॅलोजन अटॅच झाला आहे आणि तो हॅलोजन, या दोघांमध्ये फक्त सिंगल बॉन्ड असतो. एकच मिनिट हा, आय थिंक स्क्रीन रिप्रेझेंट करायची पाहिजे. येस, स्क्रीन जी आहे ती रिप्रेझेंट करायची राहिली. सो फर्स्ट, येस फर्स्ट 11 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो आपण परत एकदा बघूया की वुड्स रिएक्शन फॉर्म. त्यांनी विचारलंय की खालीलपैकी कोणती कोणता प्रोडक्ट आपल्याला वुड्स रिएक्शनने भेटणार नाहीये, चांगल्या प्रमाणात भेटणार नाहीये. त्यांनी तर स्टेटमेंट काय लिहून दिलं की वुड्स रिएक्शन फॉर्म ओनली सिमेट्रिकल अल्केन. ओके, आणि ऑप्शन ए जो आहे तो सिमेट्रिकल अल्केन नाहीये, कारण कोणता जरी आपण बॉन्ड तोडला तर आपल्याला सिमेट्रिकल ग्रुप भेटत नाही. ठीक आहे, आणि वुड्स रिएक्शन साठी आणखी काय सांगितलंय की ऑड कार्बन जे आहे, ऑड कार्बनचा अल्केन वुड्स रिएक्शन बनवत नाही. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते बरोबर असणार आहे की ऑप्शन ए म्हणजेच एन हेप्टेन हा वुड्स रिएक्शनने चांगल्या प्रमाणात तयार होणार नाही. नंतर आपण 12 नंबरचा क्वेश्चन पाहिला. 12 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय पाहायला भेटतं आपल्याला की हॅलो बेन्झिन बद्दल करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं. पहिला ऑप्शन दिलाय की तो हॅलो अल्केन पेक्षा जास्त रिएक्टिव्ह असतो आणि हे चुकीचं आहे. ऍक्च्युली हॅलो अल्केन जास्त रिएक्टिव्ह असतो हॅलो बेन्झिन पेक्षा. नंतर सांगितलंय सी एक्स बॉन्ड मध्ये कधी पण सिंगल बॉन्ड कॅरेक्टर असतो आणि हे सिंगल बॉन्ड कॅरेक्टर तुम्हाला इथं दिसतंय सिंगल बॉन्ड, बट ऍक्च्युली हॅलोजन वरती लोन पेअर असल्या कारणानं हॅलोजन बेन्झिन सोबत डबल बॉन्डेड कॅरेक्टर दाखवू शकतो. ठीक आहे, हॅलोजन बेन्झिन सिंथी काय करतो, डबल बॉन्डेड कॅरेक्टर दाखवतो. अशा पद्धतीने आणि हेच रेझोनन्स स्ट्रक्चर जे आहे ते पुढे कंटिन्यू होणार. म्हणजे जे सेकंड स्टेटमेंट होतं ते देखील रॉंग होतं की हॅलोजन आणि कार्बन सिंगलच बॉन्ड दाखवतो. नेक्स्ट सांगितलं सी एक्स बॉन्ड इन हॅलो अल्किन इज मोर पोलार दॅन सी एक्स बॉन्ड इन हॅलो अल्किन, तर हे चुकीचं आहे. हॅलो अल्केन मधला जो सी एक्स बॉन्ड आहे तो जास्त पोलार असतो आणि हॅलो अरिन मधला सी एक्स बॉन्ड हा कमी पोलार असतो. ठीक आहे, तो थर्ड स्टेटमेंट देखील रॉंग आहे. फर्स्ट रॉंग, सेकंड रॉंग, थर्ड रॉंग, म्हणजे एकच स्टेटमेंट राहिलं ते म्हणजे ऑप्शन डी. आणि तेच स्टेटमेंट करेक्ट असणार आहे. बघा काय सांगितलं त्यामध्ये की हॅलो बेन्झिन कधीच SN1 रिएक्शन दाखवत नाही, हे बरोबर आहे. कारण SN1 रिएक्शन मध्ये अगोदरच आपल्याला काय करावं लागेल, हा जो बेन्झिन आहे या बेन्झिनचा आपल्याला हॅलोजन काढावा लागेल. SN1 म्हणजे काय, बॉन्ड ब्रेक होऊन हॅलोजन बाहेर पडतो. एकदा हॅलोजन बाहेर पडला म्हणजे हॅलोजन एक्स मायनस म्हणून बाहेर पडला. ठीक आहे, आणि तो जो एक्स मायनस म्हणून बाहेर पडतोय त्यामुळे बेन्झिनच्या त्या पॉइंट वरती प्लस चार्ज येईल, हॅलोजन वरती मायनस चार्ज येईल. आणि बेन्झिन वरती प्लस चार्ज, याला आपण फेनाईल कॅटायन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, फेनाईल कॅटायन. आणि हा काही स्टेबल, हा काही स्टेबल नाहीये. ठीक आहे, त्यामुळे इथे SN1 रिएक्शन होत नाही आणि हेच स्टेटमेंट बरोबर आहे. 12th आंसर आहे ऑप्शन डी. नेक्स्ट 13 नंबरचा क्वेश्चन पण, मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्म फ्रॉम, इथं खाली तुम्हाला चार कंपाऊंड दिलेत आणि स्टेबल कार्बोकॅटायन कोणापासून तयार होणार. ठीक आहे, ह्या ठिकाणी पहा जो ऑप्शन सी आहे ज्यामध्ये एका कार्बनला तीन बेन्झिन रिंग जॉईन झाले, एका कार्बनला तीन बेन्झिन रिंग जॉईन झाले, हा कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असतो कारण तो प्रत्येक बेन्झिन रिंग सोबत रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवू शकतो. म्हणजे मॅक्सिमम रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला त्यामध्ये पाहायला भेटत. ठीक आहे, सो ऑप्शन सी, बिकॉज इट फॉर्म्स मॅक्सिमम रेझोनेटिंग स्ट्रक्चर विथ ऑल थ्री बेन्झिन रिंग्स.
नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14, द ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी ऑफ फॉलोइंग अल्काइल हैलाइड इन SN2 रिएक्शन. SN2 रिएक्शन मध्ये कोणता अल्काइल हैलाइड जास्त रिएक्टिव असणार आहे? आणि यामध्ये आपल्याला डायरेक्टली पाहायला भेटतो ऑप्शन ए जो आहे तो बरोबर आहे. आयोडीन जर का एखाद्या ठिकाणी असला तर तो रिएक्शन फास्ट दाखवणार, त्यानंतर ब्रोमिन, त्यानंतर क्लोरिन, त्यानंतर फ्लोरिन. सो सेम ऑर्डर तुम्हाला SN1 मध्ये देखील पाहायला मिळते. SN1 असू किंवा SN2 असू दोघांसाठी ही हीच ऑर्डर आहे, SN1 अँड SN2 याच्यासाठी सेम ऑर्डर, ऑप्शन ए. नेक्स्ट 15 नंबरचा क्वेश्चन काय पा, 15 नंबरच्या क्वेश्चन मध्ये विचारलंय एका कार्बनला 3 CH3 जॉईंट, एका कार्बनला किती 3 CH3 जॉईंट आहे आणि त्याच कार्बनला ब्रोमिन पण जॉईंट, त्याची रिएक्शन कशा सोबत केली? मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड म्हणजे Ag2O आणि H2O, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. मी आताच तुम्हाला सांगितलं या दोघांपासून काय भेटतो, AgOH भेटतो. आणि AgOH भेटल्यानंतर होतं काय, इथला जो हॅलोजन आहे तो इथल्या OH ने रिप्लेस होतो, म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय भेटणार, ज्या कार्बनला ब्रोमिन जॉईंट होता त्या कार्बनला सिंपली OH जॉईंट होणार. आणि हा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो ऑप्शन ए मध्ये. 15 नंबरचे क्वेश्चनचा आंसर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16, सिक्सटीन नंबर का क्वेश्चन आपण पाहू. ड्यूरिंग डी हायड्रोहॅलोजिनेशन ऑफ 2 ब्रोमोब्युटेन मेजर प्रोडक्ट इज, रिएक्शन एकदम सिंपल आहे. 2 ब्रोमोब्युटेन म्हणजे CH2 CH2 मेजर प्रोडक्ट विचारला, ठीक आहे. डी हायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन बाहेर पडणार. आता पहा ब्रोमिन जो आहे, ब्रोमिनच्या कार्बनला त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो आणि त्याच्या शेजारचे दोन्ही पण कार्बन होऊन जातात बीटा. तुम्हाला जर का मेजर प्रोडक्ट पाहिजे, मेजर प्रोडक्ट, तर जास्त गर्दीमधला जो बीटा आहे त्याचा हायड्रोजन काढा. ओके, जास्त गर्दीमधला बीटा सध्याला कोणता आहे, हा जो राईट साईडचा आहे मी ग्रीन कलरने दाखवलाय तो जास्त गर्दीमधला आहे, तो त्याचा हायड्रोजन काढा. ठीक आहे, म्हणजे त्याचा एक हायड्रोजन जाणार आणि इथला ब्रोमिन, असं HBr निघून जाणार, डिहायड्रोहॅलोजिनेशन. आणि त्यासाठी आपल्याला अल्कोहोलिक KOH ची गरज पडते. ठीक आहे, सो प्रोडक्ट काय भेटणार, पहिला CH3 ऍज इट इज, त्यानंतर CH पण ऍज इट इज, CH चा ब्रोमिन निघून गेला म्हणजे CH चा एक बॉन्ड तुटला, त्याच्या शेजारचा जो CH2 आहे त्याचा एक हायड्रोजन निघून गेला म्हणजे त्याचा पण एक बॉन्ड तुटला. दोघांमध्ये ऑलरेडी एक बॉन्ड होता पण दोघांचा पण एक एक बॉन्ड तुटल्यामुळे दोघं पण कंबाईन बॉन्ड एकमेकांमध्ये बनला. ओके, आणि लास्टचा CH3 ऍज इट इज, सो हा असणार आहे मेजर. लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला मेजर पाहिजे गर्दी मधल्या बीटा कार्बनचा हायड्रोजन काढायचा, ज्याला आपण म्हणतो लेस सॉरी मोर हिंडर्ड हायड्रोजन, आणि जेव्हा मायनर पाहिजे असेल तेव्हा लेस हिंडर्ड म्हणजे कमी गर्दी मधला हायड्रोजन आपल्याला काढायचा. ठीक आहे, इथं मेजर प्रोडक्ट विचारला होता, हे आन्सर आपल्याला भेटलंय आणि याचं नाव आहे ब्यूट टू इन. 16 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ब्यूट टू इन. नेक्स्ट 17 नंबरचा क्वेश्चन, CH3NC इज फॉर्म्ड व्हेन, 17 नंबर, CH3Cl ह्यामध्ये काय टाकल्यानंतर CH3NC आपल्याला भेटेल. तर आपण मागत रिएक्शन पाहिली पा, KCN जर का टाकला तर डायरेक्टली सायनाइड जॉईंट होतो आणि KCN चा भाऊ म्हणजे AgCN जर का त्यावरती आपण
ऍड केला तर आपल्याला काय भेटणार, एन सी भेटणार, ज्याला आपण काय म्हणतो आयसोसायनाइड। तर या दोन्ही पण रिएक्शन लक्षात ठेवा, हे जर का आपण केसीएन टाकला असत तर आपल्याला सी एच थ्री सी एन भेटला असत, जर का सी एच थ्री सी एन पाहिजे तर केसीएन टाक, एन सी पाहिजे तर एजीसीएन टाक। ठीक आहे, हा होता 17 नंबरचा क्वेश्चन। आता 18 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला आयुपीएससी नॉमेनक्लेचर विचारलंय, बेंझिन रिंग आहे, बेंझिनला एक ब्रोमिन एक क्लोरिन जॉईन झाला। ठीक आहे, नंबरिंग दोघांची पण आहे 1 2 3 4, 1 4 पोझिशन त्यांची आहे। पण इथं प्रश्न पडतो की नंबरिंग नेमकी कोणाच्या बाजूने द्यायची, कारण दोघ पण ह्या ठिकाणी बघा सबस्टिट्युएंट आहे, ब्रोमिन आणि क्लोरिन दोघ पण हॅलोजन आहे। तर अल्फाबेटिकली ब्रोमिन पहिल्यांदा येतो, ब्रोमिन पासून तुम्ही नंबरिंग द्यायला स्टार्ट करा, क्लोरिन वरती नंबरिंग थांबेल आणि ब्रोमिनचंच नाव पहिल्यांदा लिहा। सो 1 ब्रोमो 4 क्लोरो बेन्झिन, 1 ब्रोमो 4 क्लोरो बेन्झिन, ऑप्शन ए। नेक्स्ट, सँडमेयर रिएक्शन इज यूज टू प्रिपेअर, सँडमेयर रिएक्शन पासून आपण काय बनवू शकतो, तर लक्षात ठेवा सँडमेयर रिएक्शन हॅलोबेन्झिन बनवण्यासाठी असतात। ठीक आहे, आणि ही रिएक्शन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ह्या चॅप्टर मध्ये दिलेली नाहीये, पण जेव्हा तुम्ही अमाइन्सच्या चॅप्टर मध्ये जाणार, अमाइन 13 नंबरचा चॅप्टर आहे, ह्यामध्ये जर का तुम्ही गेले तर त्यामध्ये तुम्हाला सँडमेयर रिएक्शन एका टेबलच्या फॉर्म मध्ये पाहायला भेटत। ठीक आहे, ज्यासाठी बेन्झिन डायझोनियम क्लोराईड, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड हा कंपाऊंड घ्यावा लागतो, आणि ह्यावरती तुम्ही जर का सीओ सीएल एचसीएल ऍड जर का केलं, हा पहिला सीयूसीएल एचसीएल किंवा सीयूबीआर एचबीआर किंवा सीयूसीएल एचसीएल। ठीक आहे, आयदर क्लोरीन ब्रोमिन किंवा सायनाइड बेन्झिन रिंगला जॉईंट होतो आणि यालाच आपण म्हणतो सँडमेयर रिएक्शन। ज्या ठिकाणी हा ग्रुप होता त्याच ठिकाणी क्लोरीन किंवा ब्रोमिन किंवा सायनाइड जॉईंट म्हणजे हॅलोबेन्झिन या ठिकाणी तयार होत असतो। पुढची 20 नंबरची रिएक्शन पहा, 20 नंबरच्या रिएक्शन मध्ये दिलंय क्लोरोबेन्झिन दिला, त्यावरती HNO3 आणि H2SO4 म्हणजे नायट्रेटिंग मिक्सचर टाकले, लक्षात घ्या ह्याला आपण म्हणतो नायट्रेटिंग मिक्सचर, काय म्हणतो याला आपण नायट्रेटिंग मिक्सचर। आणि ही जी रिएक्शन आहे ही आपण बेन्झिन वरती जी रिएक्शन करतोय त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन। ऍक्च्युली ह्या रिएक्शन स्टार्ट होताना मोठी हेडलाईन टाकली जाते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन। सो नायट्रेशन असो, कोणत्या कोणत्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कोण कोणते, हॅलोजनेशन, नायट्रेशन जे की आता आपण केलंय, सल्फोनेशन आणि चौथं FC रिएक्शन म्हणजे फिंगल क्राफ्ट रिएक्शन, त्यामध्ये अल्कायलेशन आणि असायलेशन अशा दोन रिएक्शन असतात। या सर्व रिएक्शनला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन। 20 नंबरचा आन्सर आहे ऑप्शन बी। ठीक आहे, एवढा सर्व पार्ट सेकंड पेजचा आपण डिस्कस केला। लास्ट पार्ट, लास्ट पेज पाहूयात आपण।
21 नंबर का क्वेश्चन था, इथाइल क्लोराइड इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल गिव। इथाइल क्लोराइड म्हणजे CH3 CH2Cl आणि याच्यासोबत सोडियम मेटलची रिएक्शन। ऍक्च्युली हे रिएक्शन करताना आपल्याला दोन्ही पण टू टाइम्स घ्यावे लागतात। टू टाइम्स घेतले म्हणजे नक्कीच दोन इथाइल क्लोराइड असतील, बरोबर? किती? दोन इथाइल क्लोराइड आपल्याला पाहायला भेटते आणि दोन सोडियम सोबत दोन क्लोरीन बाहेर पडतात, म्हणजे दोन NaCl ऍज अ बाय प्रोडक्ट बाहेर जातात। राहिले कोणते फ्रॅगमेंट? CH3 CH2 CH3 CH2। दोन्ही पण आपल्याला योग्य पद्धतीने एकमेकांना जॉईंट करायचे, म्हणजे CH3 CH2 CH2 CH3 आणि हा आहे आपला N ब्युटेन, म्हणजे ही वुड्स रिएक्शन होते। यासाठी आपल्याला ड्राय इथर या सॉल्व्हंटची गरज पडते आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए। 21 चा आन्सर आहे ऑप्शन ए। सिमिलर रिएक्शन 22 मध्ये देखील दिली, 22 मध्ये सिमिलर रिएक्शन काय केलंय? CH ला दोन CH3 जॉईंट, आता मी CH3 काढत नाही, फक्त डॅश दाखवली आणि त्याला आयोडीन अटॅच, यावरती सोडियम टाकलं। आपल्याला माहिती आहे दोन सोडियमची गरज पडते आणि तसेच हे कंपाऊंड देखील आपल्याला दोन घ्यावे लागते। ओके, ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये हे रिएक्शन होते आणि एवढा हा जो मधला पार्ट आहे हा निघून जातो। हा पार्ट जर का निघून गेला तर राहणार काय पार्ट? CH ला पुढचा CH जॉईंट होतो आणि दोघांना पण मिथाईल मिथाईल ग्रुप आठायचा आहे। सेम स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटेल ऑप्शन सी मध्ये, चेक करा। नेक्स्ट पार्ट 23 नंबरचा क्वेश्चन काय? 23 आयसोब्युटाइल ब्रोमाइड रिएक्ट विथ एक्विअस KOH गिव्ह। काय सांगितलंय? आयसोब्युटाइल ब्रोमाइड म्हणजे CH3 CH CH3 CH2 Br, याला आपण म्हणतो आयसोब्युटाइल। यामध्ये टाकलं काय? एक्विअस KOH, लक्षात घ्या एक्विअस आहे, अल्कोहोलिक नाहीये, आणि एक्विअस KOH टाकल्यानंतर हा ब्रोमिन निघून जातो आणि त्या ठिकाणी OH ग्रुप येतो, म्हणजे जो आयसोब्युटाइल ब्रोमाइड होता तोच कन्वर्ट होणार आयसोब्युटाइल अल्कोहोल मध्ये। ठीक आहे, तो सिंपल जर का तुम्ही पाहायला गेले तर 23 चा आन्सर आपल्याला ऑप्शन ऍक्च्युअली ए पाहायला भेटतो, पण हे ए आन्सर डायरेक्टली तुम्हाला भेटत नाही, कारण या ठिकाणी थोडासा ट्विस्ट आहे। कसा ट्विस्ट आहे बघा, या ठिकाणचा जो ब्रोमिन आहे, आता रिएक्शन थोडी समजून घ्या, रिअरेंजमेंटची रिएक्शन, इथला ब्रोमिन इथल्या के सोबत बाहेर पडतो म्हणजे KBr बाहेर पडतो। एकदा ब्रोमिन इथन निघून गेला तर कार्बन वरती प्लस चार्ज येतो, कारण ब्रोमिन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह होता, तो जाताना कार्बनचे इलेक्ट्रॉन घेऊन गेला, तो कार्बन वरती कोणता चार्ज येणार आता? प्लस चार्ज। बघा, अशी जर का कंडिशन असली की एखाद्या कार्बो कॅटायनच्या शेजारी टर्शरी कार्बन जर का असला, ओके, तर त्या ठिकाणी होते रिअरेंजमेंट रिएक्शन। आणि ह्या रिअरेंजमेंट मध्ये काय होतं बघा, हा जो शेजारचा हायड्रोजन आहे, ओके, हा हायड्रोजन ह्या कार्बनला सोडतो आणि शेजारच्या प्लस असलेल्या कार्बन कडे जातो, म्हणजे काय भेटेल आपल्याला? पहिला CH3 ऍड येतील, मधला जो CH होता तिथं फक्त CH राहिला, त्याला खाली CH3 अटॅच दे, आणि शेजारी जो CH2 होता त्याला हायड्रोजन भेटला, म्हणजे तो कशात कन्वर्ट झाला? CH3। म्हणजे थोडक्यात इथला जो हायड्रोजन आहे
तो CH2 कडे येतो आणि CH2 चा प्लस चार्ज त्या कार्बन कडे जातो, म्हणजे कार्बन वरती आता येणार प्लस चार्ज. ठीक आहे, बघा KBr बाहेर पडलेला आहे. कोण बाहेर पडलाय? KBr म्हणजे राहिलाय कोण इथं? इथं राहिलाय OH. आणि हा जो OH आहे नंतर हा कशावर अटॅक करणार? या कार्बन वरती. त्या ठिकाणी सिंपल एक रिअरेंजमेंट सारखी रिएक्शन होती, ज्यामध्ये मधल्या कार्बनला OH अटॅच होतोय. हा मधला कार्बन आहे टर्शरी कार्बन, टोटल चार कार्बन आहे. तो आपला मेन जो प्रोडक्ट तयार होईल तो असेल टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. डायरेक्ट तुम्ही जर का रिएक्शन केली तुम्हाला ए मध्येच आन्सर पाहायला भेटत आणि ते आन्सर रॉंग असणार आहे. ठीक आहे, ते आन्सर आपल्याला पाहायला भेटत नाही. या ठिकाणी रिअरेंजमेंटची रिएक्शन होती आणि आपल्याला ऑप्शन बी पाहायला भेटत. नेक्स्ट आहे CH 24 नंबरचं क्वेश्चन, SN1 रिएक्शन बद्दल आहे की SN1 रिएक्शन मध्ये काय काय होतं. स्पेशली लक्षात ठेवा SN1 रिएक्शन मध्ये रॅसिमायझेशनची रिएक्शन होती. SN1 मध्ये काय होती? रॅसिमायझेशनची रिएक्शन होती. कारण वॉल्डन्स इन्वर्जन, येस, इथं तुम्ही म्हणू शकता की 24 मध्ये सर्व टाईपचे रिएक्शन होतात, म्हणजे ऑप्शन डी ऑल ऑफ दिस. त्या ठिकाणी रॅसिमायझेशन होतंय, अर्ध्यांचं रिटेन्शन होतंय, अर्ध्यांचं इन्वर्जन होतंय. ठीक आहे, अर्ध्यांचं रिटेन्शन, अर्ध्यांचं इन्वर्जन म्हणजे रॅसिमायझेशन. SN1 रिएक्शनचा जो प्रोडक्ट आहे त्याचं खर तर आन्सर रॅसिमायझेशन आहे, पण हे रॅसिमायझेशन होताना इन्वर्जन देखील होतं आणि रिटेन्शन देखील होत. ठीक आहे, आणि इथे त्यांनी सर्वच दिलंय वॉल्डन इन्वर्जन. जास्त ऍक्युरेट जर का ह्या क्वेश्चनचा आन्सर पाहिलं तर ते रॅसिमायझेशन म्हणजे ऑप्शन एच आहे, कारण SN1 मध्ये रॅसिमायझेशनच होतात. वॉल्डन इन्वर्जन जो पार्ट आहे हा वॉल्डन इन्वर्जनचा पार्ट स्पेशली आपल्याला SN2 मध्ये पाहायला जातो. कशामध्ये? SN2 मध्ये इन्वर्जन. ठीक आहे, 24 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर डी नाही तर ऑप्शन एच टिक करा, तेच मोर ऍक्युरेट आहे. ठीक आहे, रॅसिमायझेशन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25, SN1 रिएक्शन मध्ये पहिली स्टेप कोणती? SN1 रिएक्शन मध्ये पहिली स्टेप असते कार्बो कॅटायन फॉर्मेशन, आणि हे तुम्हाला बुक मध्ये ऍज इट इज पाहायला मिळते. SN1 मध्ये पहिली स्टेप जी आहे ती काय आहे? कार्बो कॅटायन फॉर्मेशनची स्टेप आहे. लास्ट आपले 5 क्वेश्चन राहिले. इथं सांगितलंय शेप ऑफ मिथाईल कार्बो कॅटाइन इज लाईक टू बी. मिथाईल कार्बो कॅटाइनचा शेप कसा असतो? आता हा पार्ट तुमचा झालेला 11th स्टँडर्ड मध्ये. मिथाईल कार्बो कॅटाइनचा शेप कसा असतो हे सांगतो मी, लक्ष घ्या. मिथाईल कार्बो कॅटाइन जो आहे त्याचा शेप ट्रायगोनल प्लेनार असतो. मिथाईल कार्बो कॅटाइन म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन हायड्रोजन जॉईंट आहे सर्व ठिकाणी, आणि हा कार्बो कॅटायन त्याचा शेप असतो ट्रायगोनल प्लेनार. आणि हे जर का कार्बन आयनचा विचार लागतो म्हणजे कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज, तर त्याचा शेप असतो पिरॅमिडल. हा निगेटिव्ह चार्ज असतो इथं, इथं 3 हायड्रोजन असतात आणि याचा शेप असतो पिरॅमिडल. ठीक आहे, इथे जे पिरॅमिडल आहे त्यासाठी कार्बन आयन आणि प्लेनार साठी कार्बो कॅटायन, म्हणजे आन्सर सी बरोबर असणार. 26 नंबरचा क्वेश्चन,
27 नंबरचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन विचारला की इलेक्ट्रोफाइल कोणता आहे. आता लक्षात ठेवा, इलेक्ट्रोफाइल म्हणजे ज्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, ओके, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन डेफिशियंट. आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण इलेक्ट्रॉन डेफिशियंट असं म्हणतो. त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे PH3 वरती, हाच असणारे इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजेच इलेक्ट्रोफाइल. 27 चा आंसर आहे ऑप्शन डी. आता बघत आपण 28 नंबरचा क्वेश्चन. काय दिलंय इथं, खाली कंपाउंड दिलाय, त्यापैकी असिमेट्रिक असिमेट्रिक कार्बन किती नंबरला आहे हे तुम्हाला सांगायचं. आता असिमेट्रिक कार्बन म्हणजे कायरल कार्बन, कोणत्या कोणत्या ठिकाणी कायरल कार्बन आहे असं विचारलं. ठीक आहे, चारी पण ग्रुप वेगवेगळे. बी बघा, बी बी ला एक OH अटॅच दे वरती, एक हायड्रोजन अटॅच दे खाली, लेफ्ट साइडला एक ऍसिडिक ग्रुप आहे आणि राईट साइडला हा एवढा मोठा ग्रुप, दोन कार्बनचा ग्रुप. म्हणजे बी जो आहे, बी कायरल आहे का आहे. तसा सी पण पहा, सी ला पण आहे एक हायड्रोजन, एक OH, एक साइडला अल्डिहाइड आणि दुसऱ्या साइडला एवढा मोठा ग्रुप. म्हणजे बी आणि सी दोघ देखील कायरल, बाकी ए आणि डी दोघ पण कायरल नाहीये कारण त्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप, ज्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप असतो तो कायरल नसतो. ठीक आहे, तो इथे मी लिहून देतो, कार्बोनिल ग्रुप जर का प्रेझेंट असतो तो अल्डिहाइड असू द्या किंवा ऍसिड असू द्या, नॉट कायरल. ठीक आहे, सही आंसर आहे ऑप्शन बी. नाउ सी सेकंड लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आता विचारले ऑप्टिकली ऍक्टिव्ह, तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये कायरल कार्बन असेल असा. मग कायरल कार्बन कशामध्ये, तो कायरल कार्बन आहे ऑप्शन सी मध्ये. आपण ऑप्शन सी चं स्ट्रक्चर काढूया. बघा, पहिला दिलाय CH3, CH3 कोणला अटॅच झालाय, CH ला. तर बघा CH, CH ने सेपरेट काढू, त्यात CH ला एक क्लोरीन दाखवलाय आणि पुढे दाखवलाय C2H5. कृपा, या ठिकाणी एक मिथाईल ग्रुप, एक हायड्रोजन, एक इथाईल ग्रुप, एक क्लोरीन, चारही पण ग्रुप वेगवेगळे आहेत. म्हणजेच मधला कार्बन झाला कायरल आणि मधला कार्बन कायरल म्हणजे हा कंपाऊंड आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह. सो ऑप्शन सी इज द करेक्ट वन. ठीक आहे, लास्ट 30 नंबरचा क्वेश्चन जो आहे, त्यांनी विचारलंय की हे दोघही एकमेकांचे काय आहे. टू आयसोमर्स गिवन बिलो आर, दोन आयसोमर्स दिलेत ते एकमेकांचे काय आहेत असं विचारलंय. तर ह्यांच्यामधनं तुम्ही प्लेन पास करून बघा, असं कन्सिडर करा, दोघांमध्ये आरसा ठेवला. हा जसा आहे तसा हा उलटा दिसतो, याचा OH बघा राईटला आहे, याचा OH लेफ्टला आहे, याचा H राईटला आहे, याचा H लेफ्टला आहे, याचा COH जसा आहे तसाच हा उलटा आहे. म्हणजे दोघ पण एकमेकांचे मिरर इमेज आहे आणि मिरर इमेज असले तर त्यांना आपण म्हणतो एनॅन्शिओमर. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, एनॅन्शिओमर असं म्हणतो. तर या पद्धतीने आपले क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन कव्हर झालेले. Thank you.
है मुलांनो, अशा पद्धतीने पहिला जो आपण पेपर घेतलेला होता तो पूर्णतः आपण सॉल्व केलाय, डिस्कस केलाय. ठीक आहे.